तो म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. पूर्वीच्या काळी सगळ्यांना आपापले रसा सुद्धा चालवता येत होत. त्या विद्या शिकवल्या जात होत्या त्यामध्ये रंग पडत होतो. हल्ली आपण गाड्या गाई पडतो. आता गाड्या ड्राइव्ह करतो म्हणून आम्ही तांग्यात बसतो. तांग्याने ड्राइव्ह करताना हा आम्ही प्रयत्न केला. मला सांगतो विद्यार्थी जीवनामध्ये तांगा चालवण्याचा खूप अवघड असायचा. तांग्यावाल्याने मागे जागा कामाला दे आम्हाला दे. तसं हे लोक सगळे कसं चालवायचे. उत्तम प्रकारची सारथी होती ती विद्या होती आणि अर्जुन सुद्धा ते सारथ्य कर्म करून निघाला ठरता वेगाने. कुठे आला इंद्रावती समाना पाती इंद्रावती समाना इंद्रावती समाजात बारावती पुढे गणकेला भगवंताच्या ठिकाणी अर्जुनाची स्वारे भरधाव तो रथ थांबला. राजवाड्याच्या समोर अर्जुनाची स्वारी आली. रथाला येते आवस्त घेतलं. घोड्याचं आवस्त घेतलं. स्वारी खाली उतरली. राजप्रसादाच्या बाहेरच तो राजवाड्याच्या बाहेरच त्याला रथ थांबला होता. अर्जुनाची स्वारी खाली उतरता बरोबर ते द्वारपाल बाहेर आले. आता पाहिलं अर्जुनाची स्वारी. नमस्कार केला. वंदन केलं. महाराज नमस्कार नमस्कार सगळे ओळखीचे. आणि अर्जुन विशेष खास मानवीतल्या भगवंता काय त्याची कल्पना करणार. अर्जुनाने उतरता बघून पाहिलं ते एक रथ अगोदर तुम्ही बघ. अर्जुनाने त्याला विचारलं काय रे ओळखता का त्याला. त्याने सांगितलं महाराज तुमच्या अगोदर दुर्योधन महाराज अधिक येऊन प्राप्त झाले. दुर्योधन आला म्हणण्याचं थोडस मनामध्ये धस्त झालं. असं दुर्योधन झालं किती वेळ झाला अगदी 5-10 मिनिट अगोदर झाले. अर्जुनाची स्वारी आतमध्ये गेली. दुर्योधन येणार हे भगवंताला कळलं. आणि भगवंतांनी काय केलं. दुर्योधन येणार तत्पूर्वीच आपला शेला पांघरून घेतला आणि झोपेच सोप होत पडले की आपल्याला झोप लागले. दुर्योधन आला तिकडे तिकडे त्याला पाहिलं. हा झोपलाय म्हणाले. जागा कुठे शोधावी बसण्यासाठी म्हणून ह्याला त्याने अवतारी भोवताली दुर्योधन फिरला. जागा पाहिजे इकडे तिकडे आणि कुठे बसणार. प्रभूच्या औषधाकडे तो प्रभूच्या औषधाकडे तो स्वतःच्या मानासाठी भगवंताच्या अंशाकडे तो बसता. काय होत सारखं झालं की आपल्याकडे कधीतरी लावायचं बसून येत नाही त्यामुळे सगळं पाठ असत पण ते सगळं येत असत. कधीतरी लावलेले असतात. काव्याची संहिता आपल्याला त्याची कल्पना आहे की संहिता सारखी तर पंक्ती येते तर त्याचा उपयोग होईल. पंतांची आहे प्रभूच्या अंशाकडे बसला. कुठे भगवंताच्या अंशाकडे बसला. पंतांनी पुढे कल्पना केली की बघा जर ब्रह्मदेवाच्या विमानात बसला तर हंस होईल का म्हणून हा बसला. उशाकडे जागा सापडली. सापडलीपेक्षा आपल्याला तीच पाहिजे असं प्रयत्न करून भगवंताच्या पायापेक्षा उशाची जागा श्रेष्ठ म्हणून उशाकडे बसला. भगवंतानी शेला मागितलेला होता. 10 मिनिटांमध्ये पंत्यंतर झालं आणि नंतर अर्जुनाची स्वारी आली.
अर्जुनाने इकडे तिकडे पाहिलं, बसायला जागा आहे का, बसायला जागा आहे का म्हणून पाहिलं आणि मनामध्ये साधुवाद दिला, धन्यवाद दिला, भगवंता तुझी माझ्यावर अनंत कृपा आहे, दुर्योधन उशाकडे बसला आणि माझी जी जागा होती ती बरोबर मोकळी सोडली, कोणती जागा होती, देव देवाचे तू मला
काही सांगा दुर्योधना आपल्या इथे पद्धत काय मोठ्याची संकुल आपण घालतात लहानांचे तुम्हा दोघांमध्ये लहान कोण आहे अर्जुन आहे मग मी तू जा तुझे आधी संकुल घालू काय ती घालू आणि युक्तिवादामध्ये भगवंताशी चर्चा करणं सोपं नाही भगवंता मला दुर्योधना ठीक आहे देवा तुम्हाला नाही मान्य ते करा इथे गंमत आहे बरं अर्जुनाकडे काय विचारलं की अर्जुना तुला काय पाहिजे आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना कशासाठी आलाय सांग म्हणाले अर्जुनाने सांगितलं देवा आमचं आणि कौरवांच दुर्योधन महाराजांचं युद्ध आकळ झालं तुला त्याची कल्पना आहे आणि तूच त्याची मध्यस्थता केली होती ते आकळ असल्यामुळे आमचं काही युद्ध होणार त्या युद्धामध्ये तुझं सहाय्य मिळालो म्हणून तुझ्यामध्ये आलो वा 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 छान कल्पना दुर्योधन तू कसा आलास आता तुला विचारतो तू कसा आलास महाराज त्याने सांगितलं देवा हा जो अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे आमचं युद्ध आकळ आहे आणि त्या युद्धामध्ये सहाय्य करावं तुझ्याकडून सहाय्य मिळावं याच भूमिकेतून मी म्हणा वा 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 दोघेजण एकच कामाला आले भगवान म्हणले आता ऐका तुमचं ऐकलं आता माझं ऐकलं मी सहाय्य करेन नक्की करेन तुम्ही दोघाही म्हणताय म्हणून मलाही धर्म संकट आहे पण मी करेन पण माझी पण काही आता आहे कशी करेन ऐका नदारी शस्त्र करी मी माझे दोन भाग लागतील एकीकडे सशस्त्र साहित्य नाही आणि दुसरीकडे फक्त मी एकटा नाही मी एकटा म्हणजे कसा नाही नधरी शस्त्र करी मी गोष्टी सांगे दुर्योधना एकीकडे सशस्त्र सैन्य नाही आणि एकीकडे फक्त मी एकटा कोणी दिसता आणि काय गोपी सांगे नाही दुर्योधन म्हणाला जर चिंतन प्रवचनच करायचं तर तुमचं कशाला पाहिजे म्हणा मोठमोठाले कितपत काय प्रवचन काय गोपी सांगायला मी काय गोष्टी नाही काय चिंतन कोणी असून गोष्टी असं कुणाला मनात आलं तुम्ही म्हणा देवा मग मी सांगतो तुला तुला मागायचं आले का अरे हा लहान आहे ह्याला मागू दे मोठ्या पक्षा लहानाला मागू दे म्हणाले लहानाचा अधिकार अधिक असतो त्याला मागण्याचा अधिकार पाहिजे दुर्योधनाला गप्प बसतो दुर्योधनाला धस्त होतो एकीकडे सशस्त्र जाईल एकीकडे देव आहे ते पण मी ते एकटे नुसती गोष्टी सांगणार आहे मग अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुला काय पाहिजे माग अर्जुनाने सांगितलं देवा मी कशासाठी येणार मला काही सैन्य वैद्यच आकर्षण नाही मनातलं मला अजून विचार केलं आज प्रमाणे ज्याप्रमाणे आजपर्यंत तुमचा पाठीला करायला तलवार या युद्धामध्ये सुद्धा तू आमचा पाठीला करा एवढंच आम्हाला काही केलं तर नाही गोष्टी सांग नको सांगू युद्ध कर शस्त्र धर न धर सैन्य असून तसं आम्हाला काय घेण्याचं फक्त तू पाहिजेस तू पाहिजेस अर्जुनाला म्हणण्याबरोबर दुर्योधनाला मोठा आनंद झाला की वा तू अर्जुना काय पाहिजे मला सशस्त्र सैन्य पाहिजे दुर्योधनाला मोठा आनंद झाला की काय तू काय म्हणाले देवाची आपल्याला की आपल्याला सशस्त्र सैन्य पाहिजे होतं ते मिळालं त्याने मोकळं ठेवलं आता इथे काही गंमत आहे गंमत सांगतो आणि आपल्याकडे संपला थांबवतो गंमत अशी आहे अर्जुनाकडून का सांगून अगोदर अर्जुन अगोदर अर्जुन अगोदर अर्जुन का असं केलं भगवंताय भक्ताच्या लक्षणामध्ये जे आपण पाहतो यात प्राप्तीने किंचित वांछती काही त्याला अपेक्षा नसते त्याची अपेक्षा म्हणजे काय भगवंत हीच त्याची अपेक्षा जय जय रघुवीर हे बा
दुर्योधनाने अमृतक केलं असतं तर दुर्योधन काय मागणार होता? सशस्त्र सैन्य मागणार होता. जगाच्या पाठीवर लोकांसमोर काय आलं असतं की दुर्योधनाने सशस्त्र सैन्य मागितलं म्हणून अर्जुनाला नाईला नव्हता, अर्जुनाने भगवंताला मागितलं. पण अर्जुनाकडे दोन्ही ऑप्शन्स आहेत, भगवान सुद्धा मागू शकतो आणि सशस्त्र सैन्य सुद्धा मागू शकतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की देवा मला सशस्त्र सैन्य नको, फक्त फक्त आणि फक्त तूच पाहिजे. हा तो माझा सर्वस्व आहे, तो तूच पाहिजे. हे जगाच्या पाठीवर लोकांना दाखवण्यासाठी की अर्जुन माझ्या काय भक्त आहे करून भगवंताने अर्जुनाला संधी दिली की अर्जुना जगाच्या पाठीवर लोकांना कळायला पाहिजे की अर्जुन त्या दाखल्याचा भक्त आहे. आणि म्हणून अर्जुनाला संधी दिली आणि अर्जुनाने भगवंताला मागून घेतलं. याचा परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की सभासदपदी आपली वेळ झाली. ते काय बाकी Ah, 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 ah,